श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील ग्राम पंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेचा महावितरण कंपनीने गेल्या 2 दिवसापूर्वी वीज पुरवठा खंडित केला होता। यामुळे ज्योतिबा डोंगरावरील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण झाली आहे। गेल्या 2 दिवसापासून गावात पाण्याच्या टँकरने ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जात आहे। महावितरण कंपनीने ज्योतिबा ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा त्वरित सुरू करून ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवावी, अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा ज्योतिबा ग्रामपंचायतीचे सदस्य आणि पन्हाळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव लखन लादे यांनी पन्हाळा महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे। बीपीएनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे।